बृहन्मुंबई महानगर पालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मी गौतम काळू निर्भवणे, पवई मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा कांजूरमार्ग. माझा विषय मराठी, इयत्ता 10वी, माध्यम इंग्रजी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण ग्रामरचा अभ्यास करत होतो. प्रश्न क्रमांक 4, त्यामध्ये आपण शब्दसंपत्तीचा आपण अभ्यास करत होतो. शब्दसंपत्ती ही तुम्हाला एकूण 4 मार्कांसाठी विचारली जाणारी आहे आणि त्यामध्ये आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहिणे, एक वचन आणि अनेक वचन याचा आपण अत्यंत सविस्तरपणे असा अभ्यास केलेला आहे. तर आज आपल्याला महत्त्वपूर्ण आणखी एका विषयाकडे जायचं आहे, त्यातीलच, तो म्हणजे लिंग बदलणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकूण 5 असे हे घटक दिलेले आहेत आणि तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे आहेत 4, तर तुमची तयारी 5ही घटकांची तुमची तयारी असली पाहिजे. ओके, तर आता आपण यामध्ये जो घटक बघणार आहोत तो म्हणजे लिंग बदलणे. काय आहे लिंग बदलणे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, आपण इथे काही थोड्याशा त्याच्यासाठी काही व्याख्या केलेल्या आहेत बाळांनो, ते आपण पहिले बघूया. बघा काय दिलेलं आहे की नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. बरोबर, आता इथे थोडीशी व्याख्याचं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की वास्तविक, वास्तविक म्हणजे काय की जी वास्तविक हे कोणाचं असतं, म्हणजे जे पुरुष किंवा यामध्ये दोन प्रकारचे असतात बघा, एक काल्पनिक आणि एक निर्जीव. तर वास्तविक लिंग हे कोणाचं असतं, तर एक तर पुरुष सजीव, म्हणजे त्याला आपण सजीव असं म्हणू शकतो, आणि एक दुसरा निर्जीव, म्हणजे एक तर आपण काल्पनिक असं एक लिंग ठरवतो. बरोबर, मग त्यावरून आपल्याला जर यामध्ये काय दिलेलं आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात. आता नाम म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशा कोणत्याही वस्तूला दिलेले नाव, या असं आपण धरतो. यामध्ये सजीव आणि निर्जीव असे दोन भाग असतात. बरोबर, मग त्यामध्ये सजीवांमध्ये कोणतं, तर एक मनुष्य प्राणी आणि मनुष्यतर प्राणी. मग मनुष्यतर म्हणजे कोणते की पशु, पक्षी, कीटक वगैरे, असे म्हणजे एकंदरीत दोन भाग पडतात. आणि खाली आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे की लिंग याचा अर्थ खून किंवा चिन्ह असा होतो. बरोबर, मग आपण कसं ओळखतो यामध्ये की मनुष्य प्राण्यात काही पुरुष असतात तर काही स्त्रिया असतात. बरोबर, इतर प्राण्यांमध्ये आपण हा फरक कशा पद्धतीने करत असतो, नर व मादी अशा पद्धतीने त्याचा आपण फरक करत असतो. तर प्राणी मात्रात पुरुष स्त्री आणि नर मादी असा भेद आपण करतो तो त्याच्या लिंगावरून. लिंग याचा अर्थ खून किंवा एखादं चिन्ह असा होतो. तर बघा बाळांनो, पुढे आपण त्याचे मराठीमध्ये लिंगाचे एकूण 3 प्रकार दिलेले आहेत. पहिलं आहे पुल्लिंग, मग त्यालाच आपण काय म्हणतो, पुल्लिंग म्हणजे पुरुषलिंगी, त्यालाच पुल्लिंगी असे म्हटले जाते. मग दुसरं आपण घेतलेलं आहे स्त्रीलिंगी. बरोबर, आणि तिसरं आपण घेतलेलं आहे नपुसकलिंगी. तर बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की पुरुष जातीचा बोध होतो. बरोबर, पुल्लिंगीमध्ये कशाचा बोध होतो, आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो. मतलब हमें उसका ज्ञान होता है कि ये पुरुषलिंगी है. और स्त्रीलिंगी म्हणजे आपल्याला त्याच्यातून ते ज्ञान होतं की ही स्त्रीलिंगी आहे. आणि नपुसकलिंगी, स्त्री किंवा पुरुष जातीचा बोध होत नाही. बघा अत्यंत महत्त्वाचं, यामध्ये हे 3 प्रकार मराठीत दिले जातात लिंगाचे, की एक पुल्लिंगी, एक स्त्रीलिंगी आणि तिसरं नपुसकलिंगी. तर हे 3 प्रकार तुम्हाला माहिती झालेले असतील. आता आपण पुढे थोडस बघूया त्याचं सविस्तर काय दिलेलं आहे की पुल्लिंगी, तेच आपण त्याला पुरुषलिंगी असं म्हणतो किंवा पुल्लिंग असं म्हणतो. नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असे म्हणतात. मग बघा खाली आपण एक पुढे आपण बरेच उदाहरणे घेतलेली आहेत बाळांनो,
तर इथे सुद्धा एक दोन उदाहरणं, थोडीशी नावं आपण घेतलेली आहेत तुम्हाला समजण्यासाठी. मुलगा, बरोबर. आता बैल, सिंह, मामा इत्यादी. मग आपण काय म्हणतो की तो मुलगा, बरोबर, तो बैल, तो सिंह किंवा तो मामा, असं अशा पद्धतीने आपण बोलत असतो. आणि दुसरं घेतलेलं आहे आपण स्त्रीलिंग. नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो, बरोबर, नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. मग उदाहरणार्थ मुलगी, गाय, मामी, देवी इत्यादी. आता इथे बघा, कसं आपण कसं बोलणार की मुलगी, मग कसं बोलणार आपण की ती मुलगी, बरोबर, ती गाय, ती मामी, ती देवी, म्हणजे अशा पद्धतीने आपण ते बोलू शकतो स्त्रीलिंगी. आता नपुंसक लिंग बघा, याचं कसं कशा पद्धतीने आपण ओळखू शकतो की नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही, बरोबर. आता नामाच्या नामामध्ये बघा, तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात घ्या की नामामध्ये विभक्ती, त्याच्यानंतर वचन आणि लिंग, यामुळे त्या नामामध्ये बदल होतो. आणि नाम म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं की नाम म्हणजे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अशी कोणतीही वस्तूला आपण दिलेले नाव, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो नाम. तर इथे काय दिलेलं आहे की नामाच्या रूपावर, म्हणजे त्या नामाचं स्वरूप कसं आहे, बरोबर. नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा त्याला आपण नपुंसक लिंग तेव्हा त्याला आपण काय म्हणतो नपुंसक लिंग म्हणतो किंवा म्हणतात. उदाहरणार्थ मुलं, वासरू, लेकरू, पाखरू, बरोबर. मग आता इथे कशा पद्धतीने आपण बोलणार की बघा ते मुलं, बरोबर, आलं लक्षात तुमच्या, ते मुलं आपण कसं बोलणार, ते मुलं. मग त्या ठिकाणी मुलं आणि मुली हे दोन्ही एकत्र पण असू शकतात, पण आपल्याला त्यावरनं लिंगाचा बोध होत नाही की तिथे मुलगा आहे की मुलगी आहे. मग दोघं एकत्र असू शकतात की मग आपण काय बोलणार की ते बरोबर की ते मुलं. त्याच्यानंतर वासरू, बरोबर. आता गाईच्या जे म्हणजे गाईचं जे पिल्लू असतं त्याला वासरू असं म्हणतात. आता ते वासरू नर आहे की मादी आहे हे आपल्याला माहिती नाही, मग आपण काय म्हणत असतो त्याच्या पिल्लाला वासरू. मग काय म्हणणार आपण ते वासरू. लेकरू, मग लहान बाळाला आपण लेकरू म्हणत असतो, बाळानु, बरोबर. मग लेकरू, लेकरू म्हणजे मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल. पाखरू, मग आपण काय म्हणतो की ते पाखरू, म्हणजे इत्यादी. बघा आता पाखरू म्हणजे त्याच्यामध्ये पण आपण सांगू शकत नाही की ते नर आहे किंवा मादी आहे. मग अशा वेळी आपण तिथे काय म्हणत असतो की ते नपुंसक लिंग. म्हणजे मराठीमध्ये लिंगाचे तीन प्रकार पडतात. एक पुल्लिंग, म्हणजे त्याला आपण पुरुषलिंग म्हणतो, दुसरं स्त्रीलिंग आणि तिसरं नपुंसक लिंग. तर या तीनही शब्द शब्द तुम्हाला क्लिअर झाले असतील. आता यामध्ये कसं होतं बघा बाळांनो, की जेव्हा नामाच्या रूपात बदल होतो, जेव्हा नामाच्या रूपात बदल होतो तेव्हा त्या बदलाला विकार विकार असं म्हटलं जातं, त्याला विकरण असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा जेव्हा नामाच्या रूपात बदल होतो तेव्हा, जसं की मुलगा याचे मुलगी असे जे रूप बदलतं, मग त्यामुळे काय होतं की त्याचं लिंग सुद्धा बदलत असतं, बरोबर. मग हे बदल कशामुळे होतात की विभक्ती, वचन याच्यामुळे हे बदल होत असतात. आता पुढे बघूया आपण अत्यंत महत्त्वपूर्ण. बघा हे तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ही ट्रिक्स आहे बाळांनो, तुम्ही लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या सर्वांनी आणि व्यवस्थित हे लक्षात घ्या. तुम्हाला याच्यावरनं पटकन तुमच्या लक्षात येईल. जर एखादा शब्द असेल तर तो शब्द आपण कशा पद्धतीने पुरुषलिंगी, म्हणजे पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसक लिंग आहे, हा आपण कशा पद्धतीने ओळखू शकतो, ते ती इथे थोडीशी एक ट्रिक्स आपण वापरलेली आहे. बघा ही तुमच्या पटकन लक्षात येईल, सर्वांचे इकडे लक्ष असलं पाहिजे. आता इथे बघा काय दिलेले आहे, आपण नंबर घेतलेले 1, 2, 3, बरोबर. मग आता तुमच्या लक्षात आलं की पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसक लिंग त्याच्या संदर्भात जे असणार. आता इथे तो, ती, ते अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे, बरोबर.
बघतो तिथे हे काय आहेत सर्वनाम, बरोबर हे सर्वनाम आहेत। मग कोणताही, आता मी तुम्हाला पुढचे उदाहरण वाचून दाखवण्याच्या अगोदर थोडं स्पष्ट करतो, मग कोणताही शब्द जर तुम्ही घेतला बाळांनो तर त्या शब्दाच्या अगोदर ही सर्वनामे अगोदर त्याच्या अगोदर लावून बघायची, ही सर्वनामे त्याच्या अगोदर तुम्ही जर लावून बघितली तर तुम्हाला तो शब्द लगेच ओळखता येईल की तो शब्द स्त्रीलिंगी आहे, पुरुषलिंगी आहे म्हणजे पुल्लिंग आहे की नपुंसकलिंग आहे। कशा पद्धतीने बघा, आता ही सर्वनामं आहेत तो, बरोबर, बघ मुलगा, मग आपण काय म्हणणार तो मुलगा, बरोबर आहे की नाही। विद्यार्थी, तो विद्यार्थी। त्याच्यानंतर पुढे बघा विषय, आपण काय म्हणणार तो विषय, बरोबर। दगड, तो दगड। पुढे घेतले आपण देव, काय म्हणणार आपण तो देव, बरोबर। असे शब्द आणखी आपण पुढे बरीचशी घेतलेली आहेत, ही फक्त तुम्हाला एक थोडस स्पष्ट व्हावं म्हणून इथे आपण काही उदाहरणं थोडीशीच घेतलेली आहेत। आता बघा पुढे, पुढचा 2 नंबरचा बघा काय घेतलेला आहे, किती, बरोबर। बघ जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ओळखणार, त्याच्या अगोदर सर्वनाम लावून बघायचं की आता इथे ती, ती मुलगी, बरोबर, ती गोष्ट, ती वाट, बरोबर, ती नदी इत्यादी। मग आता आपण इथे असं म्हणू शकत नाही तो मुलगी, थोडस तुम्हाला लक्ष देण्यासाठी मी थोडस सांगतो फक्त की तो मुलगी आपण असं म्हणू शकत नाही। मग आपल्याला लगेच लक्षात येतं की हे हा शब्द म्हणजे जर पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे, यापैकी कोणता आहे तुम्ही लगेच तुम्हाला ओळखता येईल। त्याच्यानंतर पुढे बघा ते, आता हे सुद्धा फार महत्वपूर्ण आहे, बरोबर। ते मूल, बरोबर, ते फूल, ते स्वातंत्र्य, ते अंगण, ते कुलूप इत्यादी। म्हणजे आपल्याला तो, ती, ते हे सर्व नामे जर आपण शब्दांच्या अगोदर वापरून बघितली तर बाळांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही पटकन लिंग तुम्ही पटकन ओळखू शकाल। आता तुम्हाला परीक्षेला कशा पद्धतीने प्रश्न असतात माहितीये का, की एकतर तुम्हाला लिंग ओळखा अशा पद्धतीचा एक प्रश्न असतो, किंवा लिंग बदला, म्हणजे तुम्हाला बोर्ड या दोघांपैकी एक कोणताही प्रश्न टाकू शकता, एकतर लिंग बदला किंवा लिंग ओळखा यापैकी तुम्हाला कोणताही एक प्रश्न बोर्ड देऊ शकता। आता पुढे बघा काय घेतलंय आपण, लिंगभेदामुळे लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल, बरोबर। आता हे सुद्धा फार सुंदर घेतलेले आपण, बघा की पू म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असे आपण 3 गट केलेले आहेत। हा बघा इथे कशा पद्धतीने घेतलेले आपण की लिंगभेदामुळे, वरती लक्षात घ्या। आता तुम्ही कधी पण बाळांनो प्रश्न हा कधी पण लक्षात घ्या, बऱ्याचशा वेळा जेव्हा पेपर चेक करायला येतात आमच्याकडे त्यावेळी विद्यार्थी प्रश्न विसरून जातात, वरती प्रश्न काय दिलेला आहे तो विसरून जातात आणि मग इथे लिंग बदलायला सांगितलं असेल तर ते वचन बदलून टाकतात आणि वचन बदलायला सांगितलं असेल तर ते लिंग करून टाकतात। तर प्रश्नाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे। आपण वरती प्रश्न काय घेतलेला आहे की लिंगभेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल, बरोबर। मग आता बघा पुल्लिंग मुलगा, स्त्रीलिंगी काय होणार मुलगी, नपुसक लिंग मुलगे, बरोबर। आता 2 नंबर बघा काय घेतलेलं आहे, पोरगा स्त्री पुल्लिंगेमध्ये काय होणार पोरगा, स्त्रीलिंगीमध्ये काय होणार पोरगी आणि नपुसक लिंगमध्ये काय होणार पोरगे। त्याच्यानंतर बघा दुसरा तिसरा आपण घेतलेलं आहे कुत्रा, कुत्री आणि कुत्रे, नपुंसकलिंग कुत्रे। मग तिथे दोन्ही म्हणजे कुत्रा कुत्री म्हणजे तिथे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग दोन्ही असू शकतात, बरोबर। आता घोडा, घोडी, घोडे, म्हणजे इथे काय दिलेलं आहे की लिंगभेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो, बरोबर। आता हे तुमच्या लक्षात आलं असेल। आता पुढे आपण जाऊया, थोडस बघा की आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपण काय करत असतो,
एक वास्तविक लिंग म्हणजे जे प्राणी मात्रांचं असतं ते, आणि दुसरं एक काल्पनिक लिंग जे आपण कल्पना करून जे आपण लादत असतो ते. आता काय दिलेलं असतं यामध्ये की काही निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी आपण कल्पना करतो, बरोबर? काही निर्जीव वस्तू या सजीव आहेत अशी आपण कल्पना करतो आणि त्या पद्धतीने आपण कधी कधी बोलत असतो. मग आपण काय करत असतो की त्या वस्तूंवरती आपण पुरुषत्व व स्त्रीत्व हे त्यांच्यावरती आपण कल्पनेने लादत असतो, बरोबर? मग निर्जीव वस्तूंच्या बाबतीत, म्हणजे निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काही काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या वस्तूंच्या मागे तो ती ते हे शब्द वापरून आपण लिंग ठरवत असतो, बरोबर? आता तुमच्या लक्षात आलं का? अगोदर आपण घेतलेलं होतं तो ती ते, बरोबर? आता इथे खाली आपण घेतलेलं आहे बघा की पुल्लिंग. आता हे मी पुस्तकातून घेतलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग, बरोबर? आता इथे कसं दिलेलं आहे बघा, निर्जीव वस्तूंचं दिलेलं आहे इथे, आणि प्राणी मात्रांचं लिंग कसं असतं? वास्तविक असतं. निर्जीव वस्तूंचं कसं असतं? काल्पनिक असतं, बरोबर? मग आता पुल्लिंग बघा, तिथे काय, तो वाडा, बरोबर? स्त्रीलिंगी मध्ये काय? ती इमारत. आणि नपुसक लिंग मध्ये काय? ते घर, बरोबर? आता इथे बघा, तो भात, पुल्लिंग. स्त्रीलिंग मध्ये बघा, ती भाकरी, बरोबर? आणि नपुसक लिंग मध्ये काय होणार? ते वरण. म्हणजे अशा पद्धतीने इथे हे केलेलं आहे. तो टाक, तो दिवा. आता बघा, आपण परत एकदा त्याचं वाचन करूया. तो वाडा, तो भात, तो टाक, तो दिवा, हे पुल्लिंग. स्त्रीलिंग, ती इमारत, ती भाकरी, ती लेखणी, ती पंक्ती. नपुसक लिंग बघा, ते घर, ते वरण, ते पेन, ते तेज, बरोबर? म्हणजे इथे काय केलेलं आहे की निर्जीव वस्तूंवरती सुद्धा आपण काय करत असतो, कल्पनेने त्याच्यावरती आपण ते लादत असतो. आता पुढे बघा, लिंग काय, आपण तुम्हाला जास्तीत जास्त शब्द माहिती असणं हे फार गरजेचं आहे बाळांनो. आणि तुम्हाला मी अगोदरच्या पण तुम्हाला या सगळ्या शब्दांचा पेपरमध्ये लिहिण्यासाठी उपयोग होणार आहे. बघा, लिंग बदला, आता पुल्लिंग, स्त्रीलिंग. आता आपण याच्यामध्ये काही शब्दांचा अभ्यास करणार आहोत. आता बघा, तेली, तेलीन. आता इथे सगळे आक्रांतचं इक्रांत झालेलं आहे. बघा काय दिलेलं आहे, तेली, तेलीन. कुंभार, कुंभारीन. त्याच्यानंतर सुतार, सुतारीन. वडार, वडारीन. लोहार, लोहारीन. भिकारी, भिकारीन. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघा की धोबी, धोबीन. कोळी, कोळीन. रामोशी, रामोशीन. मालक, मालकीन. सोनार, सोनारीन. हत्ती, हत्तीन. अशा पद्धतीने त्याचं ते बदलू शकतं लिंग. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया की आता इथे काय दिलेलं आहे की या सगळ्यांचं एकरांचं इकरांत झालेलं आहे, म्हणजे सगळ्यांना इन इन अशा पद्धतीचे शब्द लागलेले आहेत. बघा पुढे काय दिलेलं, पुढे सुद्धा आपण घेऊया अजून. भट, आता भटला दोन शब्द आहेत, त्याला भटणी किंवा भटीन असं सुद्धा म्हटलं जातं. शेजारी, शेजारीन. आता जे काही शब्द सोपी शब्द आहेत ते तुमच्या पटकन लक्षात येतात, एखादा अवघड शब्द असेल तर त्याचं मी तुम्हाला नक्की स्पष्टीकरण करून सांगणार. आता बघा, कासार, कासारीन, म्हणजे जे बांगडी वगैरे भरतात ते. माळी, माळीन. पाटील, पाटलीन. मास्तर, मास्तरीन. डॉक्टर, डॉक्टरीन. त्याच्यानंतर इकडे घेतलेले आहे आपण सावकार, सावकारीन. माकड, माकडीन. बघा इथे माकड, माकडीन असा शब्द आलेला आहे. गवळी, गवळीन. आता इथे ऱ्हस्व आणि दीर्घ दोन्ही लक्षात घ्या तुम्ही. हंस, हंसी. वानर, वानरी. आता इथे हा शब्द सुद्धा लक्षात घ्या बाळांनो, इथे वानरीन असं कधी कधी होतं, कारण वरती माकडीन दिलेलं आहे. तर काही विद्यार्थी काय करतात किंवा काही लोक काय करतात की वानरी दिलेलं आहे तर त्याचं सुद्धा वानरीन असं होऊ शकतं, तर त्याचं वानरीन असं होत नाही, त्याचं वानरी असंच राहणार, बरोबर? कारण आपल्याला एक तर अशी आता वरती बघा दिलेले की सावकारीन, माकडीन, गवळीन, मग वानरीचं पण वानरीन होणार, तर असं नाही, तर वानरचं वानरी असंच होणार. ओके, आता तुमच्या लक्षात आलं. गोप, गोपी. देव, देवी.
आपण लिंग बदलाचा अभ्यास करत आहोत. बघा, नट मग ते नाटकात किंवा सिनेमात काम करणारे असतील, न त्याला काय म्हटलं जातं, नट. मग स्त्रीलिंगी असेल तर तिला नटी म्हटलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर हरिण, हरिणी. बघा इथे हरिण, हरिणी असा शब्द आलेला आहे. दास, दासी. बेडूक, बेडकी. तरुण, तरुणी. नर, नारी. मगर, मगरी. त्याच्यानंतर पुढे इकडे घेतलेलं आहे आपण बघा, पत्रक, पत्रिका. गायक, गायिका. शिक्षक, शिक्षिका. आता याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ तुम्ही लक्षात घ्या, ऱ्हस्व आणि दीर्घ. लेखक, लेखिका. आता हे शब्द तुम्हाला परीक्षेला विचारले जातात, जे शब्द तुम्हाला परीक्षेला विचारले जातात ते तुम्हाला, ते मी तुम्हाला नक्की सांगणार की जे नेहमी नेहमी विचारले जाणारे शब्द की कोणतं आहे. शिक्षक आहे, शिक्षिका. लेखक हा सुद्धा शब्द तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला गेलेला आहे, लेखक, लेखिका. त्याच्यानंतर इकडे बेडूक, बेडकी हा सुद्धा शब्द परीक्षेला या अगोदर विचारला गेलेला आहे. दिग्दर्शक, दिग्दर्शिका. दर्शक, दर्शिका. आता यामध्ये दिग्दर्शिका या व्याकरणात बाळांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करू नका, ओके. आता दर्शक, दर्शिका. रसिक, रसिका, बरोबर. आता पुढे जाऊया आपण, जास्तीत जास्त शब्दांचा अभ्यास करूया. बघा काय दिलेलं आहे, महोदय, महोदया. जर पुल्लिंगी असेल, आपण अर्ज लिहिताना अप्लिकेशन म्हणजे अर्ज लिहिताना आपण या शब्दाचा नेहमी उपयोग करत असतो, महोदय, महोदया. लोटा, लोटी, बरोबर. फळा, फळी. खडा, खडी. गाडा, गाडी. गोटा, गोटी. मोठा, मोठा गोटा असेल म्हणजे दगडाचा मोठा गोटा असेल तर त्याला गोटा म्हटलं जातं, आणि छोटा असेल तर त्याला गोटी. भाकरा, भाकरी. बघा इथे हे सुद्धा लक्षात घ्या, हे थोडंसं वेगळं आहे. भाकरा, बघ तिथे भाकरी ना असं तुम्ही करू शकता, तर तिचं काय होणार बाळांनो, भाकराचं काय होणार, भाकरी होणार. त्याच्यानंतर गोळा, गोळी. विळा, विळी. बघा इथे याला दुसरी विलांटी दिलेली आहे, म्हणजे त्याला दीर्घ दिलेली आहे, बरोबर. विळा, विळी. त्याच्यानंतर आरसा, आर्श. इथे सुद्धा खूप म्हणजे शब्द हा थोडासा लक्षपूर्वक ऐका की आरसा, आरसी असं नाही, स नाही, इथे शी आहे, बरोबर. आरसा, आरशी हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पळा, पळी. पहिला शब्द लक्षात घ्या बाळांनो, आरसाचं आरसी, आरसी स, स असं होणार नाही, तिथं शी असा शब्द असतो. बऱ्याच वेळा तिथे स शब्द लावतात, तर इथे तशा पद्धतीचा शब्द नाही, हा शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर पळा, जो वळण्याचा पळा असतो, मोठा असेल तर त्याला पळा आणि छोटी असेल तर त्याला पळी, बरोबर. पोळा, पोळी. वडा, वडी. खळगा, खळगी. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया अजून. बघा काय दिलेलं आहे की राजा, राजा, राणी. भगवान, भगवती. युवा, युवती. विद्वान, विदुषी. बघा विद्वानला विदुषी म्हण, त्याच्यानंतर त्याचं स्त्रीलिंगी विदुषी असं होतं. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती, बरोबर. दाता, दात्री, बरोबर. त्याच्यानंतर बघा युवराज, युवराज्ञी असं होतं त्याचं बाळांनो. जन्मदाता, जन्मदात्री. नर्तक, आता त्याचं बघा, नर्तकचं काय होणार, नर्तकी, नर्तिका. दोन्ही शब्द बरोबर आहेत. जर तुम्हाला दोन शब्द माहिती असतील तर दोन्ही शब्द लिहा, बरोबर. त्याच्यानंतर कवी, कवित्री. हा सुद्धा शब्द तुम्हाला परीक्षेला विचारला जातो बाळांनो, कवीचं काय, कवित्री. आता इथे बघा नेमकं काय होतं की कधी कधी विद्यार्थी त्याला दुसरी विलांटी देतात, बरोबर. तर इथे हे काय लिहायचं आहे, तुम्हाला ऱ्हस्व लिहायचं आहे. उपांत्य अक्षर जर दीर्घ असेल तर त्याला काय करायचं, पहिलं त्याला ऱ्हस्व लिहायचं आहे, बरोबर. काय दिलेलं आहे, कवी, कवित्री हा शब्द लक्षात घ्या, त्याला पहिली विला पहिली विलांटी दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही लिहितात, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहिती असतं बाळांनो, पण काय होतं की कधी कधी स्पेलिंग मिस्टेक होते आणि त्याच्यामुळे आपले मार्क्स जातात. जनक, जननी. विधाता, विधात्री. श्रीमान, श्रीमती. संगीतकार, संगीतकर्ती. आता इथे बघा, संगीतकार, संगीतकर्ती. इथे सुद्धा तुम्ही हा सुद्धा शब्द लक्षात घ्या. गृहस्थ, गृहिणी. पुढे जाऊया आपण. बघा
आता काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ही स्वतंत्र रीतीने होतात, कशा पद्धतीने होतात ते बघूया आपण. बघा इथे काय दिलेलं आहे की पुल्लिंग स्त्रीलिंग, मुलगा सून, बरोबर, मोर लांडोर, बरोबर, मोर तुम्ही काय म्हणतात मोरणी, परंतु इथे काय आपल्याला त्याला मराठीत शब्द काय घ्यायचा आहे लांडोर. मग बोकड शेळी, बरोबर, राजा राणी, बरोबर. मग आता इथे बघा पुढे काय घेतलेलं आहे आपण पुत्र पुत्र कन्या. मग आता या ठिकाणी काय झालेलं आहे माहितीये का, कधी कधी तिथे चिरंजीव असं सुद्धा कधी कधी विचारलं जातं. चिरंजीव च सुद्धा कन्याच येतं स्त्रीलिंगी, कारण पुत्र आणि चिरंजीव हे दोन्ही शब्द एकच आहेत. चिरंजीव म्हणजे पुत्र आणि पुत्र म्हणजे चिरंजीव, हे दोन्ही शब्द एकच आहेत. त्याच्यामुळे चिरंजीवच सुद्धा कन्या येतं आणि पुत्रच सुद्धा कन्या येतं, बरोबर. आता इथे हे शब्द लक्षात घ्या. इथे आपण वरती काय घेतलेलं आहे की काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात, बरोबर. मग आता इथे बघा नातू नात, उंट सांडनी. आता अभी आप लोग इसको हिंदी में क्या बोलते हो, उंट का आप लोग क्या करते हो, उंटनी ऐसा कर देते हो, राइट. आता तुम्ही याचं उंट ते तुम्ही हिंदी मध्ये करत असाल, पण इथे आपल्याला मराठी मध्ये त्याचा काय होणार, उंटचं सांडणी असा शब्द त्याचा होणार. आता इकडे वरती बघा पुढे काय घेतलेले पुरुलिंगी आणि स्त्रीलिंगी मध्ये, रागू मैना, बैल गाय. आता बैल आणि गाय हा सुद्धा शब्द तुम्हाला या अगोदर परीक्षेला विचारला गेलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर बंधू भगिनी, बुवा बाई, वर वधू, वर म्हणजे नवरदेव आणि वधू म्हणजे नवरी, बरोबर. त्याच्यानंतर बघा बाळानं पुढे घेतलेलं आहे भाऊ बहीण, नर मादी, बरोबर. आता इथे अजून आपण पुढे थोडीशी शब्द घेतलेली आहेत बघा की पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. नवरा त्याचं स्त्रीलिंग काय होणार, बायको. पिता माता, साधू साध्वी, वाघ्या मुरळी. आता हे शब्द तुम्हाला नवीन असतील बाळांनो. वाघ्या म्हणजे जी म्हणजे एक प्रथा आहे की जे देवाला म्हणजे देवाची पूजा करण्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलेलं असतं, त्यांना वाघ्या आणि त्या स्त्रीला मुरळी असं म्हटलं जातं, बरोबर. मग आता इथे पुढे काय घेतलेले, राजपुत्र राजकन्या, वडील मातोश्री. आता एक शब्द आहे काही हेला रेडा महिषा, काही हाल्या पण म्हणतात त्याला, म्हणजे ते बोली भाषानुसार जसं असेल तशा पद्धतीने तो शब्द बदलत जातो, पण त्याला त्याचं स्त्रीलिंगी काय होतं, महिष, माहिती आहे ना तुम्हाला महिष, ज्याला हेला रेडा महिषा या शब्दांचं स्त्रीलिंगी काय होतं, म्हैस असं होतं. त्याच्यानंतर खोंड कालवड. खोंड म्हणजे काय, खोंड म्हणजे जो तरुण बैल असतो त्याला खोंड म्हटलं जातं, आणि कालवड म्हणजे जी तरुण गाय असते तिला कालवड असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे ही जी शब्द अवघड असतील ते शब्द मी तुम्हाला इथे स्पष्ट करून सांगणार आहे. येडका किंवा मेंढा. मग आता तुम्हाला येडका किंवा मेंढा या दोघांचा जे स्त्रीलिंगी आहे ते काय होणार, मेंढी असं होणार. बऱ्याच वेळा मेंढा मेंढी असं विचारलं जातं, परंतु येडका शब्द तुम्हाला माहिती नसतो. मग कधी कधी येडका किंवा मेंढा या दोघी शब्दांपैकी कोणताही एक शब्द तुम्हाला विचारला तरी त्याचं आपण काय लिहू शकतो, मेंढी. त्याच्यानंतर बघा बोका, बिल्ली बिल्ला आप लोग बोलते हो ना वही बोका. त्याला दोन शब्द आहेत, एक भाटी आणि मांजर. तुम्ही परीक्षेला दोन्ही शब्द लिहा, भाटी पण बरोबर आहे आणि मांजर पण शब्द आहे. भाटी हा एक नवीन शब्द आलेला आहे, बरोबर. आता पुढे बघा हे अत्यंत महत्वाचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. काय दिलेलं आहे की सामासिक शब्दांचे लिंग दुसऱ्या शब्दावरून ठरते, बरोबर. आता ह्या तुम्हाला आतापर्यंत म्हणजे तुम्हाला सामासिक शब्द तर विचारली गेलेली नाहीत, परंतु तुम्हाला माहिती असली पाहिजे बाळांनो. कधी कधी ऐन वेळेला बोर्ड तुम्हाला टाकूही शकतं, सांगता येत नाही. मग अशा वेळी तुम्ही म्हणणार की सर हमें तो ये बताया ही नहीं कि ये सामासिक शब्द के लिंग कैसे पहचाने, या उनके लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग कैसे पहचान सकते. तर बघा इथे काय दिलेलं आहे, हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. साखर भात शब्द प्रश्न काय बाळांनो लक्षात घ्या, सामासिक
सामासिक शब्दांचे लिंग आवाज येतोय माझा मॅडम? हॅलो, हेलो, हा आवाज येतोय? हा ओके ओके, मध्ये मला एक कॉल आला होता ना म्हणून मी विचारलं, कट केला मी. ओके, बघा बाळांनो, सामासिक शब्दांचे लिंग दुसऱ्या शब्दावरून ठरते. मग आता या सामासिक शब्दांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्हाला मी इथे तुम्हाला समजण्यासाठी फक्त थोडी शब्द घेतलेली आहेत. साखर भात, बरोबर, साखर भात. मग साखर भात, आता साखर स्त्रीलिंगी, भात भात पुल्लिंगी, मग आपण काय म्हणणार? तो भात, बरोबर. मग इथे काय होणार की तो भात, मी पुढे तुम्हाला त्याचं वाक्य सुद्धा बनवून दिलेलं आहे. मग त्याचं आपण कसं ओळखणार? पुल्लिंगी, पुल्लिंग, बरोबर. मीठ भाकरी, बरोबर. मग ते मीठ, ती भाकरी, लक्षात येतं ना? मी ते काय दिलेलं आहे की ते मीठ ती भाकरी. मग भाकरी हे स्त्रीलिंग आहे, मग त्यावरून आपण त्याचं लिंग ओळखू शकतो की ती भाकरी. तुम्हाला मी अगोदर सांगितलं की अगोदर काय करायचं की तुम्ही तो ती ते ही सर्व नामे त्या शब्दांच्या अगोदर तुम्ही वापरून बघायची. बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत लक्षपूर्वक इकडे ऐका आणि सर्वांचं लक्ष असलं पाहिजे की इथे तो ती ही सर्व नामे तुम्ही अगोदर त्या ठिकाणी लावून वापरून बघा आणि मग तुमच्या पटकन लक्षात येईल. आता सामासिक शब्दांचं एक ट्रिक लक्षात ठेवायची की त्याच्या दुसऱ्या शब्दावरून ते ठरतं, बरोबर. आता गाय रान, मग आपण काय म्हणतो? ते रान, बरोबर. ते रान, तो असं म्हणतो का नाही? गाय रान, ते रान, ते मग हे काय येणार? नपुसक लिंग. ते रान. घरदार, मग ते दार, बरोबर, नपुसक लिंग. दार या शब्दावरून आपण ते ठरवलं. नात सून, सून, नात सून, मग सून या शब्दावरून आपण ते ठरवलं स्त्रीलिंगी, ती सून. लंगोटी मित्र, म्हणजे आपला एकदम जवळचा मित्र, मग मित्र, तो मित्र, बरोबर, पुल्लिंगी, तो मित्र. देवघर, ते घर, बरोबर. मग आपण काय म्हणणार? ते घर. मग हे काय येणार? नपुसक लिंग, बरोबर. पुढे आपण घेतलेले ते घर. आता बाळांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की काय आहे की वचनामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की याला अपवाद नाही. प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो, कारण वचनाचे नियम सांगणं फार कठीण आहे. काही शब्द हे फक्त रूढी परंपरेने चालत आलेले आहेत, त्याचे नियम सांगणं फार कठीण आहे. तर इथे काही शब्दांना अपवाद असतो. आता बघा, अपवाद बाई माणूस, आता आणि आता हे बाई माणूस आपण असं म्हणू शकतो. तर या ठिकाणी बाई आणि माणूस यात तर ते स्त्रीलिंगीच येऊ शकतं, त्याच्यावरनं आपल्याला ते ठरवू शक ठरवता येणार नाही. सीताराम, आता हे पुरुषाचं नाव आहे. आता हा काही म्हणजे आपण सामासिक शब्दामध्ये शक्यतोवर आपण अशा प्रकारचे शब्द येत नाहीत. सीताराम ते पुल्लिंगमध्ये येऊ शकतं. तर अशा प्रकारचे एक दोन शब्द अपवाद असू शकतात वचनामध्ये. तर इथे यामध्ये काही शब्दांच्या मागे हेच का लागलं किंवा तेच लागलं, तेच का लागलं, या प्रकारचे नियम सांगणं, वचन यामध्ये सांगणं फार कठीण आहे. आता पुढे बघूया आपण. काही अपवाद शब्द आहेत. बघा, अपवाद शब्द कोणते आहेत? मासा लिंगामध्ये मासा, आता मासा, गरुड, साप, टोळ, डास, डास, सरडा, हे शब्द कसे आहेत? पुल्लिंगामध्ये येतात, बरोबर. आता मासा, गरुड, साप, टोळ, डास, सरडा हे शब्द पुल्लिंगामध्ये येतात. मग आता मासामध्ये काय त्याच्यामध्ये नर मादी नसणार का? असणार, है की नाही? आता साप त्याच्यामध्ये नर मादी असणार का? ना, असणारच. पण आता हे पुल्लिंगीमध्ये, हे शब्द नेहमी पुल्लिंगीमध्ये वापरले जातात. पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो, किंवा लिहून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे शब्द. आता पुढे दिलेलं आहे घार, सुसर, घूस, ऊ, ज्याला आप लोग जू बोलते ना, जो अपने बालों में रहती है, जू. आता त्या उसमें भी नर मादी होगी, है कि नाही? पण आपण काय म्हणतो? ऊ. पिसू, जळू, पाल, घोरपड, घोरपड हा शब्द आता नवीन आला आहे त्याच्यामध्ये, यांचा उल्लेख हा नेहमी स्त्रीलिंगीमध्ये होतो. आता यामध्ये नर मादी असणार, बरोबर आहे की नाही? आता हे मनुष्य तर प्राणी आहे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा नर मादी असणार, पण यांचा उल्लेख नेहमी स्त्रीलिंगीमध्ये होतो. आता बघा, काही शब्द असे असतात बाळांनो की इंग्रजी शब्दाचे लिंग त्यांच्या मराठी अर्थावरून ठरते, बरोबर. आता इथे मी थोडी शब्द घेतलेली आहेत फक्त तुम्हाला समजण्यासाठी. म्हणजे पेन्सिल, आता मराठीमध्ये काही शब्द जे म्हणजे इंग्रजी शब्द आहेत
ते शब्द आपण मराठीमध्ये सर्रासपणे त्याचा उपयोग करत असतो, की बोलणाऱ्याला सुद्धा कळत नाही की आपण इंग्रजी शब्द इंग्लिश म्हणजे ते इंग्रजी शब्दांचा आपण वापर केला असा, बरोबर। आता पेन्सिल, मग आपण काय म्हणतो ती पेन्सिल, बॅट, मग आपण काय म्हणतो ती बॅट स्त्रीलिंगी, बोर्ड आपण काय बोलत असतो की तो बोर्ड पुरुष पुल्लिंगी, बॉल मग आपण काय म्हणतो तो बॉल पुल्लिंगी, बरोबर, बुक म्हणजे टेक्स्ट बुक। आता इथे काय दिलेलं आहे की आपण काय म्हणतो ते बुक नपुसक लिंग। आता बाकीच्या मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली ते तुम्ही वापरून बघा की तो ती ते अशा पद्धतीने शब्द वापरून तुम्हाला ते ठरवता येईल। त्याच्यानंतर आपल्याला पुढे थोडक्यात बघायचं आहे बाळांनो की लेखन नियमानुसार लेखन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे। 2 मार्कांसाठी तुम्हाला विचारला जातो, कोणतेही 2 शब्द प्रत्येकी 4 पर्यायी शब्द, पर्यायापैकी 1 अचूक पर्याय निवडणे, आता ही तुम्हाला मी पुढे क्लिअर करणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 2 वाक्ये दिली जातात, त्यामध्ये 2 चुकीची शब्द दिली जातात, ते तुम्हाला दुरुस्त करून लिहायचे असतात। बघा आता आपण पुढे घेतलेलं आहे की लेखन नियमानुसार लेखन, यामध्ये बघा की या प्रश्न प्रकाराला वाक्य शुद्धीकरण असंही म्हणतात। आता शुद्धीकरण म्हणजे शुद्ध लेखनाला पूर्वी फार महत्व होतं, म्हणजे शुद्ध लेखन हे रोज करायला हवं, त्यामुळे आपले उच्चार आणि लेखन यामध्ये बराचसा आपलं शुद्धीकरण होत असतं। आता याचे काही नियम आहेत बघा, या कृती अंतर्गत वाक्यामधील 2 चुकीचे शब्द, म्हणजे तुम्हाला त्या कृतीमध्ये काय दिलेले असणार 2 चुकीचे शब्द म्हणजे अशुद्ध, त्यांना अचूक म्हणजे त्यांना तुम्हाला काय करायचंय बाळांनो शुद्ध करून लिहायचं आहे आणि ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत। आता यामध्ये एक पेपर चेक तपासत असताना एक गोष्ट लक्षात येते बाळांनो की बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की त्या शब्दांना काय करतात ते वाक्य पूर्ण ते वाक्य लिहितात आणि त्याच्याच खाली तुम्ही अंडरलाईन करतात, परंतु ते वाक्य तुम्हाला स्वतंत्रपणे लिहायचे आहे। तर ती तुम्ही जे लिहा म्हणजे काही विद्यार्थी जे लिहितात तर ती पद्धत चुकीची आहे, तर तुम्हाला ते वाक्य काय करायचं आहे पुन्हा, कारण प्रश्नामध्येच असं दिलेलं आहे की ते वाक्य तुम्ही पुन्हा लिहि लिहून वाक्य पुन्हा लिहिणे, बरोबर। किंवा कारण की प्रश्न प्रश्न समजणं फार महत्वाचं आहे, प्रश्न समजला तर तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थितपणे लिहू शकतात। त्याच्यानंतर दुसरा एक गट असतो बघा, या कृती अंतर्गत तुम्हाला 4 शब्दांच्या गटातील 1 अचूक शब्द ओळखणे, असा हा प्रकार परीक्षेला विचारला जातो। काय दिलेलं आहे आपण पटकन बघूया पुढे जरा बघा। आता ही आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे तुम्हाला पुस्तकातलंच विचारलं जाईल, जे तुमचं पुस्तक आहे इत्ता 10वीचं अक्षर भारती, त्या पुस्तकातली शब्द तुम्हाला विचारले जातील, म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचन करणं सुद्धा फार गरजेचं आहे, बरोबर। आता बघा पहिला प्रश्न घेतलेला आपण, सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे, बरोबर, हे फुटप्रिंट्स या प्रकरणातलं वाक्य आहे आणि ते तुम्ही वाचलेलं असाल। आता आपण सगळ्यात ल्यात असं बोलतो का, त्याचं उत्तर काय घेतलेलं आहे आपण खाली बघा, मी त्याला थोडं वेगळ्या कलरमध्ये सुद्धा घेतलेलं आहे की तुम्हाला समजावं म्हणून। काय घेतलेलं आहे की सगळ्यात भारी ऍप डोक्याच्या कवटीत आहे। आता इथे ज्या विद्यार्थ्याची म्हणजे निरीक्षण शक्ती चांगली असेल तो विद्यार्थी यामध्ये चुका करू शकत नाही आणि यामध्ये तुमची निरीक्षण शक्तीच तपासली जाते। तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ, ऱ्हस्व म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या। आता बघा दुसरा घेतलेला आहे, तिला खबरदारी घेणे आवश्यकच होते, बरोबर, तिला खबरदारी घेणे आवश्यकच होते। तिला बघा इथे काय केलेलं आहे, वर प्रश्न जो आहे तिथे दीर्घ दिलेला आहे, खाली ऱ्हस्व घेतलेला आहे, पहिली विलांटी पहिला उकार त्याला आपण ऱ्हस्व म्हणतो, दुसरा उकार दुसरी विलांटी त्याला आपण दीर्घ म्हणतो, दीर्घ म्हणजे जो शब्द उच्चार करण्यास वेळ लागतो त्याला दीर्घ असं म्हणतो। आता बघा, तिला खबरदारी घेणे आवश्यकच होते, ही 2 शब्द आपण आता वरती मी शब्द ओळखली आणि ती शब्द खाली मी बरोबर करून लिहिलेली आहेत। माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला, बरोबर, माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला। आता इथे बघा, माझा जन्म मग मी त्याच्यातली मी काय केलं त्याच्यातली शब्द चुकीची शब्द ओळखली आणि ती शब्द मी खाली बरोबर करून लिहिलेली आहेत आणि वाक्य पूर्ण लिहिलेलं आहे, माझा जन्म एका गरीब कुटुंबात झाला। आता इथे बघा, गरीब आणि कुटुंबात ही दोन्ही शब्द मी बरोबर केली। उत्तम नागरिक कोणाला म्हणावे, आता इथे दोन्हीवरचे शब्द मी
चुकीचे शब्द ओळखले आणि ती मी खाली बरोबर करून लिहिलेली आहेत. उत्तम, तला त जोडलेला आहे. आता इथे वरती नागरिक हा कसा दिलेला आहे, दीर्घ, तर खाली ऱ्हस्व आपण घेतलेला आहे, बरोबर. आता पुढे बघा, बांगड्यांची पेटी व पिशवी त्याने हातात घेतली. आता हे प्रकरण सुद्धा फार सुंदर आहे बाळांनो, ते प्रकरण तुम्ही वाचा, चुडीवाला या प्रकरणातलं आहे. कारण तुम्हाला ते प्रकरण जरी अभ्यासात आता 25% अभ्यासात नसतं, तरी ते वाचणं तुम्हाला फार गरजेचं आहे. प्रकरण अतिशय सुंदर आहे. बांगड्यांची पेटी व पिशवी त्याने हातात घेतली. खाली काय घेतलं आपण, पेटी आणि पिशवी ही दोन वाक्य चुकीची होती, ती बरोबर केली आणि ते वाक्य आपण पूर्ण लिहिलं. त्याच्या खाली अंडरलाईन सुद्धा करायची आहे बाळांनो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. एक कोणत्या प्रकरणातले, ऊर्जा शक्तीचा जागर, बरोबर, त्याच प्रकरणातलं आहे. मग अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती, बरोबर. मग आपण ती शब्द, चुकीची शब्द कोणती आहेत ती ओळखली, बरोबर. शब्द अगोदर मी त्याचं निरीक्षण केलं, ते वाचलं. त्याच्यामध्ये जे शब्द चुकीचे होते ते बघा, खाली आपण बरोबर करून लिहिलेली आहेत. परिस्थिती आणि सुरू, बघा, सुरूला तिथे दुसरा उकार आहे, खाली पहिला दिलेला आहे. त्याच्यानंतर तू उत्तम नागरिक आहेस, बघा, तू आणि नागरिक ही दोन शब्द चुकीचे आहेत, ती बरोबर केली आणि खाली आपण पूर्ण वाक्य लिहिलं, तू उत्तम नागरिक आहेस. त्याच्यानंतर बघा, वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही, बरोबर. आता ही सगळी पुस्तकातली शब्द आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पुस्तकाचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मग व वरती आपण अनुस्वार दिला, ती शब्द आपण बरोबर केली आणि खाली लिहिली, बरोबर. आता त्यानंतर पुढे बघा, निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती, बरोबर. खरा नागरिक या प्रकरणातलं आहे. ते प्रकरण अतिशय सुंदर आहे, तुम्ही ते प्रकरण 4 वेळा वाचलं तरी कंटाळा येणार नाही. मग खाली काय दिलेलं आहे की गुरुजींवर श्रद्धा, गुरुजींवर आणि श्रद्धा ही दोन शब्द आपण चुकीची होती, ती बरोबर केली, त्यांच्या खाली अंडरलाईन केली आणि ते वाक्य आपण पूर्ण लिहिलेलं आहे. आपण सगळे शाळेत जाणार, आपण शाळेत म्हणतो का, आणि न बघा कोणता घेतलेला आहे. आपण हा शब्द मी बरोबर केला, शाळेत हा शब्द बरोबर केला, त्याच्या खाली अंडरलाईन केली, वाक्य पुन्हा लिहिलं. त्याच्यानंतर मावशी तुला शाळेतही घालणार आहे, मग मावशी शब्द आपण बरोबर केला. शाळेतही हिला आपण काय केलेलं आहे, तिथे तो शब्द आपण बरोबर केलेला आहे. वरती पहिली आणि खाली दुसरी विलांटी घेतलेली आहे. आधी मी माझे दोन अनुभव सांगतो, बरोबर. बघ, यामध्ये आपण आधी आणि दोन हे दोन शब्द आपण बरोबर करून खाली लिहिलेली आहेत बाळांनो. त्याच्यानंतर गटातील अचूक शब्द ओळखा, बघा, हा सुद्धा महत्वपूर्ण प्रकार आहे. तुम्हाला 4 शब्द दिले जातील, निसर्ग निसर्ग निस, याच्यामध्ये ऱ्हस्व मी तुम्हाला सांगितलं ना की तुमची निरीक्षण शक्ती चांगली असली पाहिजे बाळांनो. निसर्ग निसर्ग निसर्ग, मग आपण त्याच्यातला बरोबर शब्द ओळखला. मी इथे त्याला हायलाइट केलेला आहे जो वरती चुकीचा शब्द आहे त्याला, आणि खाली वेगळ्या कलरमध्ये त्याचं उत्तर घेतलेलं आहे, निसर्ग. बघा, दीपावली दीपावली शब्द तुम्ही बघा, ऱ्हस्व दीर्घ लक्षात घ्या, यामध्ये ऱ्हस्व दीर्घ लक्षात घ्या. बघा, आपण दीपावली बऱ्याच वेळा काय होतं की दीपावली हा शब्द नेहमी जो पहिला शब्द घेतला त्या पद्धतीने लिहिला जातो. तर आपण खाली तो बरोबर शब्द ओळखला, तो लिहिला, त्याच्या खाली अंडरलाईन केली. आता इथे सुद्धा बाळांनो तुम्ही काय करतात की शब्द लिहितात आणि त्याच्या खाली अंडरलाईन करतात, तर हे अशा पद्धतीने ते चुकीचं आहे. तुम्ही तो शब्द एकतर स्वतंत्र लिहा किंवा त्या शब्दाच्या पुढे लिहा आणि त्याच्या खाली अंडरलाईन करा, बरोबर. आता पुढे कीर्तन 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 कीर्तन, यापैकी आपण बरोबर शब्द ओळखला, कीर्तन. त्याच्यानंतर सामाजिक 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 हा शब्द बरोबर आहे आणि तो शब्द आपण ओळखला, खाली लिहिला. त्याच्यानंतर बघा, आशीर्वाद आशीर्वाद, आता हे शब्द आपण नेहमी कोणती लग्नाची पत्रिका बघा किंवा तुम्ही अशा प्रकारचे शब्द नेहमी आपण बघत असतो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा चुकीचे शब्द हे लिहिलेले असतात आणि तेच शब्द आपल्या मनावरती बिंबवली जातात. तर आपण तो बरोबर शब्द ओळखलेला आहे आणि तो शब्द आपण खाली लिहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण कोणाला पण शुभेच्छा देत असतो, तर इथे शुभेच्छांचा 4 गटांचा शब्द दिलेला आहे आणि आपण शुभेच्छा तो बरोबर शब्द ओळखला, तो शब्द आपण खाली लिहिला, त्याच्या खाली अंडरलाईन केली, किंवा तो शब्द तुम्ही त्याच्या पुढे पण लिहून त्याच्या पुढे अंडरलाईन, शब्द स्वतंत्र लिहा बाळांनो. त्याच्यानंतर बघा, परीक्षा परीक्षा परी हा शब्द हा सुद्धा आपल्याला आपण नेहमी परीक्षा देत असतो, हा सुद्धा शब्द आपण ओळखला आणि त्याच्या खाली अंडरलाईन केली. त्याच्यानंतर बघा, सहामाही, आपण म्हणतो ना प्रथम सत्रांत असं म्हणतो, पण मग आता आपण कधी कधी म्हणतो की 6 माही म्हणजे 6 महिन्यानंतर होणारी परीक्षा, बरोबर. मग आपण इथे 4 शब्दगटातला बरोबर शब्द ओळखला आणि 6 माही शब्द लिहिला, बरोबर. आता आपण बघूया शेवटचे की
हार्दिक हा सुद्धा शब्द आपण वापरतो. अगोदर अगोदर आपण कोणता घेतला की शुभेच्छा, आपण म्हणतो ना हार्दिक शुभेच्छा. हार्दिक 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 आणि हार्दिक त्याच्यातला आपण बरोबर शब्द ओळखला बाळांनो, आणि हार्दिक शब्द आपण घेतला लिहून खाली त्याच्या खाली अंडरलाईन केली. आता हा 10 नंबरचा शब्द अत्यंत महत्वपूर्ण शब्द आहे. स्वतःला स्वतःला, कारण या शब्दाचा उच्चार करताना स्वतः असा होत असतो बरोबर. बघ हा शब्द, परंतु त्याला मागे आपण त्याला काना देत नाहीत, पुढे त्याला आपण विसर्ग देत असतो बरोबर. बघ आपण बरोबर शब्द ओळखला आणि खाली लिहिलेला आहे बघा स्वतःला. त्याच्यानंतर पुरस्कार बघा, विद्या जेव्हा आपण लेखक परिचय करत असतो बाळांनो, त्यावेळी लेखक परिचयामध्ये हे शब्द आलेले असतात की लेखकाला पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला बरोबर, की त्या लेखकाला वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळाले. तर इथे तो शब्द सुद्धा आपण ओळखलेला आहे बरोबर शब्द, आणि तो शब्द आपण खाली घेतलेला आहे बाळांनो. मग माहिती हा शब्द सुद्धा बऱ्याच वेळा बरेचसे म्हणजे चुका होतात यामध्ये सुद्धा. बघा माहिती माहिती याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ हे लक्षात घ्या, आणि आपण माहिती हा शब्द ओळखला आणि तो खाली लिहिलेला आहे बाळांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला आजचं लिंग हे तुम्हाला सविस्तर समजलं असेल बाळांनो, आणि आपण 2 मार्कांसाठी अचूक शब्द ओळखा, वाक्य शुद्धीकरण हे सुद्धा आपण सविस्तरपणे घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला आजचा तास नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे आजच्या तासाला लाईक करायला व तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर, इट वॉज व्हेरी नाईस, खूपच छान. स्टुडंट्स, इट इज अ ग्रामर पार्ट विच इज स्कोरिंग फॉर यू पीपल. यू कॅन स्कोर इझिली 2-2 मार्क्स इन दिस. सो आय थिंक यू हॅव हर्ड इट व्हेरी नाईसली हाऊ द सर इज टॉट. खूपच छान सर, मस्त एक्सप्लेन केलं आणि नक्कीच मुलांना ते समजलं असेल. Thank you so much.